गुड मॉर्निंग। सो टुडे विल स्टार्ट विद द एसएससी लेक्चर। लास्ट टाइम वी हैड सीन इम्बिक टेस्ट, त्याच्या आधी एमपीएन टेस्ट बघितल्या होत्या। कॅन यू हियर? ऐकू येते? सो देर आर डिफरंट फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर, वी आर गोइंग टू सी ईच ऑफ देम। द फर्स्ट वन इज टी एस एस, दॅट इज टोटल सस्पेंडेड सॉलिड्स। फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर। गुड मॉर्निंग एवरी वन। सो द फर्स्ट फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक इज टी एस एस, दॅट इज टोटल सस्पेंडेड सॉलिड्स। दिस टी एस एस इन्क्लूड्स ऑल द पार्टिकल्स विच आर सस्पेंडेड इन वॉटर अँड विच विल नॉट पास थ्रू द फिल्टर, दे आर नोन एज सस्पेंडेड सॉलिड्स। काही फिल्टरमध्ये अडकून जातील, काही फिल्टरमधून पास पण होणारे सॉलिड्स असतील, बट टी एस एस इज द सस्पेंडेड पार्टिकल्स विच कॅनॉट पास थ्रू द फिल्टर। दीज सस्पेंडेड पार्टिकल्स दे आर प्रेझेंट इन वेस्ट वॉटर पर्टिक्युलरली अँड इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर्स, दोज फ्रॉम द होम ॲज वेल ॲज फ्रॉम द इंडस्ट्री। So they are also, they also receive these solids by soil erosion from agricultural and construction sites. तिथून जे पाणी वाहून निघालेलं असतं आणि ज्याच्यात ते सॉलिड पार्टिकल्स असतात, ते सुद्धा या सस्पेंडेड सॉलिड्समध्ये इन्वॉल्ड असतात। मीन्स फ्रॉम इंडस्ट्री, फ्रॉम सॅनिटरी वेस्ट, फ्रॉम ॲग्रिकल्चर अँड फ्रॉम कन्स्ट्रक्शन साईट्स। As this level of TSS increases, a water body begins to lose its ability to support the diversity of aquatic life. So, the more these solids, the less will be the living organisms present in water. Because suspended solids jitke jaasta titke ma fishes vagere la freely move honyasathi problem yeu shakto. Manun TSS vadle ki डायव्हर्सिटी ऑफ एक्वेटिक लाईफ, वेगवेगळे एक्वेटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे डिक्रीज होत जातात। सस्पेंडेड सॉलिड्स दे ॲब्सॉर्ब द हीट फ्रॉम द सनलाईट अँड दिस ऑल्सो इन्क्रीजेस द टेम्परेचर ऑफ द वॉटर। म्हणजे पाणी जितकं हीट ॲब्सॉर्ब करेल त्याच्यापेक्षा जास्त सॉलिड मटेरियल्स हीट ॲब्सॉर्ब करत असतात आणि त्याच्यामुळे पाण्याचं टेम्परेचर हे वाढू शकतं आणि म्हणून पाण्याचं टेम्परेचर वाढलं की ऑक्सिजन हे बाहेर इव्हॉल्व्ह व्हायला लागतो। पाण्यातलं जे डिझॉल्ड ऑक्सिजन असतं त्याची लेवल कमी होत जाते, कारण पाणी तापलं की ते त्याची वाफ होते, वाफ होते की मग ते ऑक्सिजन बाहेर पडून जातं। सो दिस इज हाऊ दी सस्पेंडेड सॉलिड्स, इफ दे इन्क्रीज द ॲक्वेटिक लाईफ डिक्रीजेस, बिकॉज these suspended solids they absorb the heat from the sunlight and due to this the water temperature increases, the dissolved oxygen increases, oxygen decreases means living organisms decrease. Some cold water species such as trouts and stoneflies are especially sensitive to changes in dissolved oxygen. So there are certain organisms which can tolerate only cold water and they are trout and stone flies. So these trouts and stone flies, they are sensitive to presence of dissolved oxygen. So if that dissolved oxygen decreases, then these trouts and stone flies cannot survive. Let us see what are these trouts and stone flies.
ग्रासहॉपर सारखे असतात हे ट्राउट्स आणि स्टोन फ्लाईज. सो आता इमेज बघू आपण, दिसते का आपल्याकडे. सो दिस इज अ ट्राउट. दीज आर ट्राउट्स. ओके, हे असे दिसतात ते आणि थोडेफार तसेच पण केसाळ केस केस असलेले स्टोन फ्लाईज असतात. तर यांना डिझॉल्ड ऑक्सिजन सफिशियंट क्वांटिटीमध्ये हवं असतं आणि डिझॉल्ड ऑक्सिजन कमी झालं की हे ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होऊ शकत नाही. फोटोसिंथेसिस ऑल्सो डिक्रीजेस बिकॉज पेनेट्रेशन ऑफ लाईट इन द वॉटर, डीप वॉटर डिक्रीजेस. खूप काही सनलाईट खोलवरपर्यंत जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे सनलाईट नसेल तर फोटोसिंथेसिस नसेल. सो लेस ऑक्सिजन इज प्रोड्यूस बाय प्लांट्स एंड अल्गी. फोटोसिंथेसिस कमी म्हणजे इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन कमी, कारण फोटोसिंथेसिसमध्ये सी ओ टू घेतलं जातं, ऑक्सिजन इव्हॉल्व केलं जातं. सो द अगेन द लेवल ऑफ ऑक्सिजन फॉल्स डाऊन. टी एस एस कॅन ऑल्सो डिस्ट्रॉय फिश हॅबिटॅट बिकॉज इट कॅन हार्म फिश डायरेक्टली बाय क्लॉगिंग गिल्स. खूप सारे सॉलिड मटेरियल जर पाण्यात असले तर त्यांचे जे गिल्स असतात वरती, जे फिशच्या आजूबाजूला असे फ्लॅप लाईक स्ट्रक्चर्स असतात, ते गिल्स हे त्या सॉलिड मटेरियलमध्ये अडकून जातात आणि मग त्याच्यामुळे फिशला हार्म होऊ शकतं. म्हणून त्यांचा रेट ऑफ ग्रोथ इज ऑल्सो डिक्रीजेस आणि रेझिस्टन्स टू डिझीज ऑल्सो डिक्रीजेस. मोस्ट पीपल कन्सिडर वॉटर विथ टी एस एस कॉन्सन्ट्रेशन लेस दॅन 20 mg/L टू बी क्लिअर. म्हणजे जर टी एस एस टोटल सस्पेंडेड सॉलिड्स, टी डी एस नाही, टी एस एस, टी एस एस जर 20 mg/L पेक्षा कमी असेल तर ते पाणी ठीक आहे. वॉटर विथ टी एस एस लेवल बिटवीन 40 to 80 अपियर्स क्लाउडी, वाईल वॉटर विथ लेवल्स अबाव 150 mg/L ऑफ टी एस एस अपियर्स डर्टी. ठीक आहे, म्हणजे 20 mg/L टी एस एस असतील आपल्याला मेजर करता येतं तर ते वॉटर क्लिअर असेल. 40 to 80 mg/L असेल तर ते टर्बिड असेल किंवा क्लाउडी असेल वॉटर. अँड इफ दी कॉन्सन्ट्रेशन इज 50 mg/L इट अपियर्स टू बी डर्टी. Second one is total dissolved solids. These are the characteristics of water. TDS involves inorganic salts and organic matter that is dissolved in water. Inorganic salts is the kshar jala apan bhanto and organic matter in water. The main constituents in this TDS, je solids apan sahaj pane filter out karu shakto te TSS. आणि जे फिल्टरमधून काही निघतात काही नाही निघत ते असतील टी डी एस. सो कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, अनायन्स ऑफ मीन्स कटायन्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम अँड अनायन्स ऑफ कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, नायट्रेट्स, दीज इन्वॉल्व दी दीज कम्प्राइज द टोटल डिझॉल्व सॉलिड्स. So they can pass through the filter having a pore size 0.4 micrometer. Sir, pore size 0.4 micrometer असेल तरी पण ते आरामात त्या फिल्टरमधून पास आउट होऊ शकतील, म्हणजे ते खूपच बारीक असतात. टी डी एस इज द मेजर ऑफ अमाउंट ऑफ मटेरियल डिझॉल्ड इन वॉटर. सो कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, क्लोरेट्स, सल्फेट्स, नायट्रेट्स, फॉस्फेट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळे डिझॉल्ड फॉर्ममध्ये जर पाण्यात असतील तर ते टी डी एसमध्ये इन्क्लूड होतात. अ सर्टन लेवल ऑफ दीज आयन्स इज व्हेरी नेसेसरी फॉर ॲक्वॅटिक लाईफ ॲज वेल ॲज फॉर ह्युमन बिंग्स ऑल्सो. अगदीच आयन्स फ्री असलेलं पाणी जर आपण पिलं तर आपली प्रतिकारशक्ती सुद्धा कमी होते आणि डेफिशियन्सी होऊन जाते ह्या आयन्सची आपल्याला. सम डिझॉल्ड सॉलिड्स कम फ्रॉम ऑर्गॅनिक सोर्सेस सच ॲज लीव्स, सिल्ट, सिल्ट म्हणजे गाळ, प्लँक्टन, इंडस्ट्रियल वेस्ट, सीवेज, रन ऑफ मीन्स वेस्ट वॉटर फ्रॉम अर्बन एरियाज, रोडवरचे सॉल्ट्स, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स जे फार्म्स आणि लॉन्समध्ये स्प्रे केले जातात तर तेव्हा ते सुद्धा पाण्याबरोबर वाहून पाणीमध्ये इन्क्लूड होतात. ॲज पर ई ए पी एच ए, डू नो वट इज ए पी एच ए?
एपीएचए एनीवन हे पाण्याचे काही लेवल्स आहेत ते ठरवतं. एपीएचए फुल फॉर्म काय आहे त्याचं? एनीवन नोज? आफा आग्वा, आग्वा असं आपण म्हणतो त्याला. अमेरिकन पब्लिक हेल्थ असोसिएशन. ओके, सो दिस अमेरिकन पब्लिक हेल्थ असोसिएशन डिसाइड्स सर्टन लेवल्स फॉर दी वॉटर एंड एज पर दी 1998 रिव्यू ऑफ अमेरिकन पब्लिक हेल्थ असोसिएशन दिस TDS refers to the matter that is suspended or dissolved in water or wastewater. So total suspended solids is the portion of total solids retained by filter, while the total dissolved solids are the filterable solids. So TSS manje je solids filter madun pass karun sudha shilak rahatat ani TDS manje je dissolved form madhe solids astil ani te panyamadhe shilak राहू शकतात किंवा फिल्टरमधून ते फिल्टर आउट होऊन जातात. दीज मेनली इन्क्लूड दी इनऑर्गॅनिक सॉल्ट्स, ऑर्गॅनिक मॅटर. अ लिमिट ऑफ 500 मिलीग्रॅम्स पर लिटर इज TDS इज परमिसिबल इन ड्रिंकिंग वॉटर. आपण सुद्धा हे जे फिल्टर्स वगैरे घेतो तर काय चेक करतो? TDS चेक करतो. दिस इज द टोटल डिझॉल्व सॉलिड्स प्रेझेंट. तर ते किती अलाउड आहे? 500 मिलीग्रॅम्स पर लिटरपर्यंत अलाउड आहे. 500 पेक्षा जास्त त्याच्यात नको, otherwise we will face problems of kidney stones. Next one is dissolved oxygen. So it is an important content which is very essential for the survival of organisms, and if dissolved oxygen is high, then very high, then there is presence of large amount of aquatic life. If dissolved oxygen is low, then there is lot of pollution present in water. Dissolved oxygen refers to the volume of oxygen that is dissolved or contained in water. Oxygen enters into the water by photosynthesis, intake of CO2 plus H2O in presence of sunlight, chlorophyll. It gives C6H12O6 plus O2. This oxygen, which is evolved by the plants, it gets dissolved in water. It depends upon the water temperature, salinity and pressure. The amount of oxygen in water decreases as altitude increases. जशी जशी हाईट वाढत जाते अमाऊंट ऑफ ऑक्सिजन डिक्रीज होतं, म्हणून मग हाईटवरती ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन जातात. जसं जसं रिलेटिव्ह प्रेशर डिक्रीज होतं तसं तसं ऑक्सिजन लेवलसुद्धा डिक्रीज होतं. म्हणजे हाईट वाढली, ऑक्सिजन कमी, प्रेशर कमी. ड्युरिंग द डे टाईम ड्युरिंग फोटोसिंथेसिस मोर ऑक्सिजन इज रिलीज्ड अँड by respiration this oxygen will be taken up by the aquatic life or the living organisms present in water. In cold water more oxygen can be dissolved. So in winter there will be more level of dissolved oxygen than in summer, because as the water gets heated water will evaporate, so that oxygen will also evaporate along with water. That is, level of dissolved oxygen will fall as the temperature increases. Winter madhe dissolved oxygen jasta asel as compared to summer. The aquatic life density also decreases with the concentration of oxygen. So fewer plants grow in winter because of cold temperature and short day length, and more green plants means more photosynthesis, more oxygen, and this happens only when there is sunshine. The anthropogenic activities also change DO due to organic waste, urban runoff, removal of aquatic vegetation and construction of dams. The he sage anthropogenic activities ahet, like organic waste add hona panyamadhe, sand pani, vegetation la kapun takna, dams construct karna, tachane sudha DO the level change hoto. DO is very important parameter for survivals of fishes, aquatic living beings, trouts apan baghitle, stoneflies baghitle, tashe anek insects ahet. It is also needed for many chemical reactions
in the water, such as oxidation of metals, decomposition of dead and decaying matter. Oxygen शिवाय living organisms नहीं, living organisms शिवाय या सगळ्या activities possible as नाही. Next characteristics is biological oxygen demand, BOD. So it is the measure of organic material contamination in water. किती organic matter आहे पाण्यामध्ये, and it is expressed in milligrams per liter. BOD is the amount of dissolved oxygen required for the decomposition of organic compounds and oxidation of inorganic material. So khup sare bacteria ashe present astat, fungi ahet je degradation cha kaam karta, they are decomposers. To he decomposers je astat te je kai organic matter asta, like dead plants, dead animals, तर त्यांना ब्रेकडाऊन किंवा डिग्रेड करण्यासाठी ते ऑक्सिजन यूज करतात. ओके, सो दी डिझॉल्ड ऑक्सिजन विच इज रिक्वायर्ड बाय दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स फॉर दी बायोकेमिकल ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड ऑक्सिडेशन ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज नोन एज बायोलॉजिकल ऑक्सिजन. त्यांना किती ऑक्सिजन लागतो त्या ऑर्गॅनिक मॅटरला ब्रेकडाऊन करायला, ऑर्गॅनिक मॅटर जास्त, ऑक्सिजन जास्त लागून जाईल. Biological oxygen demand means the amount of oxygen consumed by these microorganisms to decompose the organic matter present in water. BOD also measures the chemical oxidation of inorganic matter. A test which is used to measure the amount of oxygen consumed by these organisms is carried out, and it is known as BOD test, and it is carried out for 5 days at 20 degrees Celsius. Zero day la kiti oxygen, first day la kiti oxygen, zero time la kiti oxygen hota paanyamadhe, kiva kiti oxygen te organisms ne utilize karle, techi BOD chi ek titration chi method asti, and techane apan ti calculate karu shakto. Pahila divshi kiti, dusra divshi, tisra divshi, pratyek divsacha dissolved oxygen measure karta yeto, ani 5 divsacha formula ek asti, tyachat tya values takle ki aplyala biological oxygen demand calculate karta yeto. The rate of the oxygen consumption is affected by different factors like temperature. Kiti oxygen utilize hote ta te kashavar dependent ahe, temperature ahe, pH hote ahe, kinds of microorganisms present, organic and inorganic material present. BOD directly affects the amount of dissolved oxygen in rivers and streams. Greater the BOD, BOD chi value greater means khup oxygen tya microorganisms la lagte tar freely available oxygen kami asel, this means that less oxygen is available for this aquatic organisms. High BOD manje khup organic matter ahe, khup dead and decaying matter ahe tya panyamadhe, microorganism jastit jast oxygen utilize kartil, free oxygen kami available astil, aquatic life kami survive hu shakel. Ani asha veli jar BOD खूप अत्यंत जास्त होऊन गेलं, म्हणजे डिझॉल्ड ऑक्सिजन खूपच कमी होऊन जाईल पाण्यामध्ये, ॲट दॅट टाईम द मेन प्रॉब्लेम अराइजेस, दीज एक्वेटिक लिव्हिंग बीइंग्स विल सफोकेट अँड डाय ड्यू टू लेस ऑक्सिजन. सोर्सेस ऑफ बीओडी इन्क्लूड्स लीव्स, म्हणजे आता ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते काय काय इन्क्लूड होतं ऑर्गॅनिक मॅटरमध्ये, तर पानं आहेत, वुडी डेब्रीज आहेत, डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स, ॲनिमल मॅन्युअर, एफ्लुएंट्स फ्रॉम पल्प अँड पेपर इंडस्ट्री, वेस्ट वॉटर फ्रॉम पल्प अँड पेपर इंडस्ट्री, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट, फीड लॉट्स, फूड प्रोसेसिंग प्लांट्स, सेप्टिक सिस्टम्स, स्टॉर्म वॉटर रन ऑफ, म्हणजे सगळं सांडपाणी जर एका ठिकाणी कलेक्ट होते तर तो तो सगळं इन्क्लूड करतील, प्लस त्याच्यामध्ये डेड प्लांट्स अँड ॲनिमल्सचे डेब्रीज असतील, आणि ते सगळे डिग्रेड करायला खूप सारा ऑक्सिजन लागेल मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, मग फ्रीली अवेलेबल ऑक्सिजन विल बी व्हेरी व्हेरी लेस, अँड दॅट विल लीड टू द सफोकेशन अँड डेथ ऑफ द ॲक्वेटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक फिश, फ्रॉग्स, टर्टल्स, एटसेट्रा. नेक्स्ट इज सीओडी. बीओडी सारखं सीओडी आहे, तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किती ऑक्सिजन लागतं हे आपण कॅल्क्युलेट करतोय. सीओडी मेजर्स दी organic material contamination in water in milligrams per liter. So it is another measure of
what type of work, but only it is calculated chemically. COD is the amount of dissolved oxygen required for chemical oxidation of organic material in water. तिथे काय होतं biological oxidation of BOD is amount of dissolved oxygen required for biological oxidation of organic material in water. COD is the amount of dissolved oxygen required for chemical oxidation of organic matter in water. Both COD and BOD are the indicators of environmental health of supply of water. The BOD, COD हे कसे पाहिजे, एक स्पेसिफिक लिमिट पर्यंतच पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असतील दॅट वॉटर विल नॉट बी गुड फॉर यूज. केमिकल ऑक्सिजन डिमांड इज अ मेजर ऑफ कॅपॅसिटी ऑफ वॉटर टू कंझ्यूम ऑक्सिजन ड्युरिंग द ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर युझिंग वेरियस टाईप्स ऑफ केमिकल्स. इट मे ऑल्सो इन्वॉल्व द ऑक्सिडेशन ऑफ इनऑर्गॅनिक मटेरियल लाईक अमोनिया एर नायट्रेट. COD measurements are made on wastewater samples as well as natural water samples which are contaminated with industrial and domestic waste. Chemical oxygen demand is measured in a laboratory. We also measure it in TYBSC. You have a practical of COD. So you have to keep it. You have to use the special type of bottles. Take the water sample, keep it in the closed bottle. Use certain chemicals at specific temperature for a fixed period of time. आणि मग डायक्रोमेट ने त्याला टायट्रेशन करायचं आणि त्याची सीओडीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तुम्हाला तिथे बॉइलिंग सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा लागत असतं. फार केअरफुली करायचं असतं सीओडी. नेक्स्ट इज, सो वी सॉ फाईव्ह टाईप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स: total suspended solids, total dissolved solids, dissolved oxygen, biological oxygen demand and chemical oxygen demand. These are the five physico-chemical characteristics of water. Turning to the waterborne diseases, so there are many waterborne diseases and we'll see them one by one. Apan fakta tyachyatle kai specific baghnar ahot. So first one is acute diarrheal diseases in young children. So diarrhea is nothing but the passage of loose and watery stools more than 3 times a day. So it includes acute disease, or it may include dysentery where there is blood in the stool sample, and persistent diarrhea म्हणजे सारखं सारखं तुम्हाला stools pass करण्याची इच्छा जागृत होणे, that is known as diarrhea. Acute watery diarrhea suddenly starts and it involves the passage of loose watery motions and it can be recovered within 3 to 7 days. Dysentery involves the passage of blood along with the stools, and persistent diarrhea it lasts for more than 14 days. And tithe mog there will be a sudden loss of weight. And persistent means which goes for a long period of time. Aushadh pani ghyun sudha lavkhar tumhi bare hot nahi karan tyache डायरियल ऑर्गॅनिझम्सचे सिस्ट तुमच्या, आम्ही वीक डिसेंट्री असेल तर त्याचे सिस्ट वगैरे तुमच्या इंटेस्टाईनमध्ये राहून जातात आणि मग अशा केसमध्ये डायरिया ट्रीट व्हायला वेळ लागतो. इतकं समजलं? डिड यू अंडरस्टँड दिस मच? इट्स व्हेरी व्हेरी इझी अँड इंटरेस्टिंग ऑल्सो. यू कॅन स्टडी इट व्हेरी फास्ट ऑल्सो. अभ्यास करायला सुरुवात करा. नेक्स्ट वन इज कॉलेरा. Understood or not? उत्तर काही देतच नाहीत ते. ओके, फक्त शारदा, नर्शीन, रुपाली, जयश्री. ओके, फाईन. सो कॉलेरा इज अगेन अ सॉर्ट ऑफ डायरिया, वॉटरी डायरिया, अँड 90% ऑफ स्पोरॅडिक केसेस इन एंडेमिक एरियाज आर माइल्ड अँड डिफिकल्ट टू डिस्टिंग्विश देम फ्रॉम अक्यूट डायरिया. सो इट्स अगेन अ स्पोरॅडिक टाईप ऑफ डिसीज. पसरलं तर खूप. आता पॅन्डेमिक जो आहे, COVID-19 पॅन्डेमिक, तसा हा स्पोरॅडिक असतं. वॉट इज द डिफरन्स बिटवीन अ पॅन्डेमिक अँड स्पोरॅडिक? पटकन सांगायचे. डिफरन्स बिटवीन पॅन्डेमिक अँड स्पोरॅडिक. तुम्हाला अभ्यास दिला ना की तुम्ही शोधत नाही बरं?
सगळ्यांची डेफिनेशन पाहिजे मला उद्या, मी लिहून देते त्यांचे सगळ्यांच्या डेफिनेशन्स लिहून घ्यायच्या. एंडेमिक, एपिडेमिक, कारण मी क्वेश्चन्स टाकेल मग त्याच्यावरती. स्पोरॅडिक, पॅन्डेमिक, एंडेमिक, एपिडेमिक, स्पोरॅडिक, पॅन्डेमिक, सगळ्यांच्या डेफिनेशन्स पाहिजे. पॅन्डेमिक इज नथिंग बट द वन विच स्प्रेड्स इन वेरियस कंट्रीज. तुम्ही आता बघताच आहे, COVID-19 इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ पॅन्डेमिक. एपिडेमिक म्हणजे अ सर्टन पॉप्युलेशन इज अफेक्टेड बाय द एपिडेमिक इन पर्टिक्युलर रिजन. पॅन्डेमिक तुम्हाला सांगितलं, इट स्प्रेड ओवर मल्टिपल कंट्रीज अँड कॉन्टिनेंट्स. एंडेमिक विच बिलॉंग्स टू पर्टिक्युलर पीपल ऑर कंट्री, त्याच ठिकाणी तो आजार असतो, काही लोकांमध्येच तो आजार असतो, त्या काही रिजन्समध्येच तो जो आजार असेल तर त्याला तुम्ही एंडेमिक म्हणता. सगळ्यांचे डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे बरं. स्पोरॅडिक म्हणजे काय, विच अकर्स ॲट रेग्युलर इंटरवल्स ऑफ टाईम, ॲट स्पेशल ओनली ॲट फ्यू प्लेसेस अँड इट इज स्कॅटर्ड अँड आयसोलेटेड. थोड्या थोड्या दिवसांनी परत परत तो आजार त्या त्या एरियामध्ये होत असला तर त्याला आपण स्पोरॅडिक म्हणतो. सो कॉलेरा इज वन ॲक्यूट वॉटरी डायरिया डिझीजेस, इट इज स्पोरॅडिक. थोड्या थोड्या दिवसांनी तुम्ही पावसाळ्यांमध्ये युजली हे दिसत असतो आणि स्पेसिफिक रिजन्समध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो. There is a rapid onset or in beginning of severe watery diarrhea, vomiting and loss of large amount of water or fluids from the body along with the electrolytes. You have to take electrolytes from external sources. The condition of the patient falls very fast and if you don't give immediate medical attention or care, the person may die. There will be, the person will die because of dehydration and circulatory system stops. So if circulation stops, everything will stop. There are many types of Vibrio cholerae groups, serological groups. One is serogroup 1 and serogroup 0139, which are very potent in causing cholera. Vibrio cholerae 01 occurs as two biotypes, classical and LTOR Vibrio. So a classical Vibrio ahe strain or serological group ani dusra ahe LTOR group of Vibrio. He don type khup mothe diseases cause karu shaktat. Each biotype also occurs as two serotypes, Ogawa and Inaba. Manje don types che Vibrio ahe, ek क्लासिकल स्ट्रेन आहे, एक एल्टॉर स्ट्रेन आहे आणि दोघांचे परत दोन दोन टाईप्स आहेत सिरोलॉजिकल टाईप्स, म्हणजे त्यांचे अँटीजेन्स वेगवेगळे आहेत. एक ओगावा टाईपचा आहे आणि एक इनाबा टाईपचा आहे. सो द रिसेंट आउटब्रेक ऑफ कॉलेरा वॉज बिकॉज ऑफ एल्टॉर बायोटाईप आणि मग ते एल्टॉर क्वारंटाईन सेंटर्स त्यांनी क्रिएट केलेले होते. तर त्या जसं आता COVID-19 किंवा कोरोनाचे क्वारंटाईन सेंटर्स आहे तसे एल्टॉर क्वारंटाईन सेंटर्स त्यांनी क्रिएट केले होते, खास करून इन ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट. सो अँटीबायोटिक्स आर यूज्ड इन दिस केस अँड अ ग्रुप ऑफ 2 or 3 अँटीबायोटिक्स आर गिवन सायमल्टेनियसली टू कंट्रोल द डिसीज. नेक्स्ट वन इज बॅसिलरी डिसेंट्री ऑर Shigellosis. There are two types of dysentery. One is amoebic dysentery, another one is bacillary dysentery. Diarrhea, it is caused by Escherichia coli. Cholera is caused by Vibrio cholerae and bacillary dysentery is caused by Shigella dysentery. Manun tela Shigellosis sudha matla jata. So this dysentery
is nothing but diarrhea along with the passage of stools in the passage of blood in the stools. So there is severe abdominal pain, fever, nausea, anorexia, म्हणजे चक्कर येणे आणि लॉस ऑफ वेट. शिगेला इज अ व्हेरी कॉमन टाइप ऑफ डिसेंट्री. अँड अनदर डिसेंट्री विच इज कॉमन इन यंग चिल्ड्रन इज एंटामिबा हिस्टॉलिटिका डिसेंट्री और अमीबिक डिसेंट्री. सो शिगेला डिसेंट्री वन जो आहे इट कॉजेस सेव्हरल डिझिजेस अँड देर आर फर्दर कॉम्प्लिकेशन्स ऑफ शिगेला सोनी अँड शिगेला फ्लेक्झनरी. म्हणजे एकाने तुम्ही आजारी पडले तर पुढे तुम्हाला ह्या स्ट्रेन्सचं पण इन्फेक्शन होऊ शकतं. दॅट इज शिगेला सोनी अँड शिगेला फ्लेक्झनरी. असिम्प्टोमॅटिक कॅरियर्स मे ट्रान्समिट इन्फेक्शन. तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे असिम्प्टोमॅटिक कॅरियर म्हणजे काय. कोविड 19 चे खूप सारे कॅरियर्स आहेत ज्यांच्यामध्ये सिम्प्टम्सच दिसत नाही. त्यांना स्वतःलाच माहिती नाही की दे आर सफरिंग फ्रॉम कोरोना अँड दे आर ट्रान्समिटिंग दिस व्हायरस फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. So these asymptomatic carriers are dangerous than the patients which are suffering from the dysentery. Next one is typhoid fever, or it is enteric fever, or it is also known as salmonellosis. So it is caused by salmonella typhi, म्हणून त्याला salmonellosis. Shigella dysentery, म्हणून shigellosis. लक्षात ठेवायचं. Then in this typhoid fever, there is suddenly a very high fever, malaise, lethargy, sustavna, body pains, myalgia, loss of appetite, which is very common. And this typhoid fever continues and it lasts for 5 to 7 days. आणि थोडं असा वाढतो. 39 to 41 degrees म्हणजे जो जो 100 वर ताप जातो आणि हाय पल्स होऊन जातं, नाहीतर मग लो पल्स होऊन जातं. That is known as bradycardia. There is sudden loss of blood pressure and tumcha pulse ha khupas kami hun jato. Normally 80 te 90 madhe tumcha pulse pahije, but it will go very less up to 60. There is mental apathy and dullness which is observed. Mhanje doka tumcha balance rahat nahi, delirium, chakkar yena commonly disun jato. So here this organism salmonella typhi is typhoid is detected by taking blood sample and the antigen may be found in the antibodies against that particular salmonella typhi, flagellar and somatic antigen. Don type che antigens astat, mhanje don type che antigen mhanje disease causing agents which are present on the cell wall and the flagella of the organism salmonella typhi. The incubation period is 2 weeks and it may range from 7 to 21 days. Typhoid cha taap ha 7 divsacha asu shakto, 21 divsa paryant to asu shakto ani parat parat tyas tyas velela tumhala to taap yeto. Jari tumhi bare hot asal tari 21 divsa paryant, mhanje khup severe infection asel tar up till 21 days there will be recurring fever which will come again and again. These salmonella typhi bacilli will be excreted in the urine and the feces. And this is the acute stage of the disease. So halu 21 divsane bare jhalyanantar ajun te excrete kartat the patients tancha urine ani stool madhe he organisms, and that is known as convalescent phase. Ata acute phase madhe aplyala mahiti asto ki 21 divsaparyant taap ala ani tya veli te fecal material madhe present astil typhoid organisms. पण तुम्ही बरे झाल्यानंतर जवळजवळ 3 to 6 months दिस ऑर्गॅनिझम एक्झिस्ट इन युअर स्टूल्स अँड इन द युरिन अँड देअरफोर यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल विथ दिस टाईप ऑफ साल्मोनेला टायफी ऑर टायफॉइड इन्फेक्शन. अ स्मॉल पर्सेंटेज ऑफ पेशंट्स बिकम क्रॉनिक कॅरियर्स अँड एक्सक्रीट द बॅसिलाय फॉर इयर्स. कधी कधी ते कॅरियर्स होऊन जातात आणि क्रॉनिक मीन्स फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, खूप वर्षापर्यंत ते बॅसिलाय त्यांच्या आणि त्यांच्यामध्ये मंद मंद मध्येच कधीतरी ताप येऊन जातो, मध्येच त्यांना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांच्या स्टूल्समध्ये आणि युरिनमध्ये हा बॅसिलाय कंटिन्युअसली पास होत असतं. टायफॉइड मेरीची एक स्टोरी आहे. सो दिस टायफॉइड मेरी वॉज अ कुक, एक मेस चालवत होते आणि त्या मेसमध्ये ही कुक होती.
टायफॉइड मेरी नावाची बाई, आणि तिथल्या लोकांना हळूहळू आजार पडायला लागले, सगळे टायफॉइडने सफर व्हायला लागले, आणि जे कोणी तिथे जेवायला जायचे ते सगळेच आजारी पडायचे. आणि खूप काही स्टडी केल्यानंतर हे लक्षात आलं की ती एक क्रॉनिक कॅरियर होती, आणि त्या क्रॉनिक कॅरियर असल्यामुळे तिच्या बॉडीमधून ते बॅसिलाय ट्रान्सफर होत होते फूड मटेरियलमध्ये, आणि ते फूड मटेरियल कन्झ्युम केल्यानंतर लोकांमध्ये हा आजार पसरत होता. सो क्रॉनिक कॅरियर्स आर व्हेरी व्हेरी डेंजरस अँड दे कीप ऑन एक्सरेट दे देमसेल्स डोंट नो दॅट दे आर कॅरियर्स ऑफ दिस टायफॉइड ऑर्गॅनिझम अँड दे कीप ऑन ट्रान्समिटिंग दॅट ऑर्गॅनिझम फ्रॉम टू व्हेरियस पीपल. आणि त्याच्यासाठी मग तुमचं पर्सनल हायजीन, डिफिकेशन नंतर व्यवस्थित हात धुणं, हे सगळे गोष्टी खूप एसेन्शियल. क्लेनलीनेस, सॅनिटरी कंडिशन्स खूप व्यवस्थित नसले की मग डेंजर आहे की सगळ्या कम्युनिटीमध्ये हा आजार पसरू शकतो. नेक्स्ट इज व्हायरल हेपेटायटिस. सो देर आर व्हायरल हेपेटायटिस ए, व्हायरल हेपेटायटिस बी, सी, डी, ई, हे सगळे आहेत. दे आर ऑल, त्याच्यातले ए आणि ई वॉटर बॉर्न आहेत, आणि बी, सी, डी अँड जी आर ट्रान्समिटेड बाय पेरेंटल रूट अँड आर नॉट ट्रान्समिटेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड वॉटर. म्हणजे ब्लड थ्रू ते हिपेटायटिस बी, सी, डी, जी हे ट्रान्सफर होऊ शकतात. म्हणजे तुम्ही सिरिंजेस वगैरे किंवा नीडल्स थ्रू किंवा मग ब्लड ट्रान्सफ्युशनच्या वेळी ते ट्रान्समिट होऊ शकतात. आणि ए आणि ई पाण्या थ्रू ट्रान्समिट होतात. हिपेटायटिस ई इज नॉर्मली स्पोरॅडिक अँड इट इज रिपोर्टेड थ्रू आउट द इयर. And these epidemics occur by contamination of the water which is supplied to the people. Viral hepatitis mainly occurs in India due to hepatitis E virus and kadhi kadhi A virus waterborne suddha asu shakto. The A ani E waterborne astat ani khup rare cases je astat te B, C, D ani G. Amitabh Bachchan is also suffering from one such type of hepatic blood transfusion. So he suffered from a severe accident during the Kuli picture, and at that time it is said that blood was given to him, and that blood was of a person who was not knowing that he was suffering from this particular hepatitis virus. And mag tyachyamule now his liver is greatly damaged and liver cirrhosis ahe tyancha report, ani tyanna mag khup sara problems ahet je tyanna treatment varamvar ghyavi lagte. The incubation period of hepatitis E is usually 1 to 2 months or not less than 15 days. Ani त्या इन्क्युबेशन पिरियडमध्ये तो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये शिरलेला असतो, आपल्याला सिमटम्स काही दिसत नाही, मग हळूहळू आपण आजारी पडतो. यंग अडल्ट्स आर युजली अफेक्टेड अँड इवन प्रेग्नेंट विमेनमध्ये सुद्धा हे डिझिजेस दिसून येतात. वॉटर रिलेटेड डिझिजेस ऑफ पब्लिक हेल्थ इम्पॉर्टन्स. वरती आपण काय बघितलं, वॉटर बॉर्न डिझिजेस आणि त्याचे मेजर्स. नंतर इथे आपण आता बघू वॉटर रिलेटेड डिसीजेस. फर्स्ट वन इज हेल्मिंथिक इन्फेक्शन. सो वेरियस टाईप्स ऑफ हेल्मिन्स आर प्रेझेंट इन सॉइल लाईक एस्कॅरस लुम्ब्रिकॉइड्स, ट्रायक्युरिस ट्रायक्युरिया अँड सायक्लोस्टोमा डिओडेनल. सो दीज आर हेल्मिन्स प्रेझेंट इन सॉइल, आणि मातीचे पोरं खातात त्यांच्यामध्ये हे जंत पोटामध्ये जातात. द इन्फेक्शन्स आर असोशिएटेड विथ इनएडिक्वेट सॅनिटेशन अँड वॉटर सप्लायज. ॲस्कॅरियासिस, ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्समुळे होतं. ॲस्कॅरियासिस ऑर राऊंड वॉर्म इन्फेक्शन इट इज व्हेरी कॉमन, आणि खूप काही सिमटम्स त्याच्यात दिसत नाही. ओनली त्यांच्या स्टूल्समध्ये हे वॉर्म्स पास आउट होतात. कधी कधी खूप सिव्हिअर केसमध्ये तोंडातनं नाकातनं सुद्धा ते बारीक बारीक येल्लो कलरचे असे वॉर्म्स असतात, ते बाहेर निघतात, आणि ती दॅट इज द फर्स्ट साईन ऑफ इन्फेक्शन. ट्रान्समिशन इज इन बाय इंजेक्शन ऑफ इन्फेक्टेड एग्स. म्हणजे असे जे अंडी असतात जे कॉन्टॅमिनेटेड झालेले असतात ते खाण्यानंतर ते ट्रान्समिट होऊ शकतं. दीज एग्स दे ऑल्सो कम थ्रू सॉइल अँड दे रिमेन इन्फेक्टिव्ह फॉर 2 to 3 weeks or even for a few months.
The usual span of adult worm is 12 months, 12 महिने पर्यंत ते राहू शकतं. फीमेल वर्म, मग ती परत एक वर्म असला जरी पोटात गेलेला तरी तो एक फीमेल वर्म 2 लाख अंडी देतो पर डेला. मग त्या अंड्यांपासून दुसरे वर्म्स तयार होतात. दॅट इज व्हेरी इरिटेटिंग अँड त्याला म्हणतो खूपच डेंजरस टाईप ऑफ इन्फेक्शन, की अगदी तुमच्या स्टूल्समधून जंत, नाकातनं तोंडातनं जंत बाहेर पडणं, याच्यापेक्षा घाण काहीच नाही. Human trichuriasis, whipworm disease is a nematode infection of large intestine. Heavy infections cause bloody mucoidal stools and diarrhea. Hypoproteinemia, anemia and growth retardation may occur in young children. लहान मुलांमध्ये हे trichuriasis होतं आणि त्यांच्यामध्ये मग developmental problems येऊन जातात, किंवा anemia like characters, loss of hemoglobin, less hemoglobin, किंवा विटॅमिन एची डेफिशियन्सी वगैरे दिसून येते. दी एग्स आर पास्ड इन द फिकल मटेरियल फॉर 10 to 14 days आणि ट्रान्समिशन इज थ्रू कॉन्टॅमिनेटेड व्हेजिटेबल्स. सो यू हॅव टू वॉश दी व्हेजिटेबल्स प्रॉपरली टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम दिस टाईप ऑफ ट्रायक्युरियासिस ऑर व्हिपवर्म डिझीज एंड सायक्लोस्टोमियासिस, हुकवर्म डिझीज, अँड इट इज ड्यू टू deficiency of iron and it is anemic type of infection. Children with heavy infection may have anemia, hyperproteinemia and retarded growth and mental development. Eggs in the fecal material are deposited on the ground and these eggs, they hatch under favorable conditions. The larva becomes infective in 7 to 10 days. These larvae can penetrate the skin, usually on the foot, payavarun te atmadhe jau shaktat, and infected person can contaminate the soil for several years in absence of treatment. Enterobiasis. So again, it is a helminth infection found in children. The adult worms live in the large intestine, then they migrate to the anus and deposit the eggs. These eggs become again new worms within a few hours. Again, they hatch the eggs and lay the eggs and hatch the eggs. So these eggs will be transmitted by infection of hands and hand to anus to mouth. Asa infection they transmit hoo shakta. Tumhi haat changle dhutle nahi tar person to person sudha transfer hota. The infection is symptomatic and results in perianal itching and irritability. So you have itching sensation in the anus and in the other parts of the body. Guinea worm disease. Guinea worm disease is caused by parasite Dracunculus mediniensis and is transmitted through drinking water from unsafe sources like step well, ponds, etc. containing water flea or cyclops. There guinea worm sudha high guinea worm disease is, it is again caused by Dracunculus mediniensis and it is waterborne disease. The adult worm measures 16 to 100 centimeters in length and it comes out from the skin. Paya madhun vagere usually distat. There is a lot of swelling on the foot. Ulcers are formed and it is a discomfort in the patient. This disease is very common in rural areas where drinking water supplies are not very clean and water is not treated before drinking, and usually this becomes more severe in summer karan pani kami jhala ki mag he worms ithe jaast pramanat astat. Then control measures ani mate kay kutlai pani antat ani pitat. What are the control measures? So first, food control. Sale of the food exposed to dust, flies, cut it will continue it next time. कंट्रोल बाकी आहे. सर्व्हेलन्स अँड मॉनिटरिंग, डिस्ट्रीब्युशन, इफेक्टिव्ह गार्बेज. सो ॲटलीस्ट 1 lecture वी विल नीड फॉर फिनिशिंग दिस. ओके, सो विल स्टॉप हियर, कंटिन्यू इट इन द नेक्स्ट लेक्चर ऑन नेक्स्ट वेनसडे. ओके.